सिंधुरत्न योजनेअंतर्गत वनविभागातर्फे पारपोली गावात फुलपाखरू महोत्सवाचं सलग दुसऱ्या वर्षी आयोजन करण्यात आलं असून या प्रकल्पाचं उद्घाटन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी करण्यात आलं. यावेळी माजी आमदार राजन तेली, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे, पारपोली उपसरपंच संदेश गुरव, सरपंच लक्ष्मण नाईक, उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, आंबोली वनक्षेत्रपाल अमित कटके, वनपाल नाईकवडी तसंच पारपोली गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाकडून फुलपाखरांचे गाव म्हणून पारपोली गावाची अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतर वनविभागाद्वारे अनेक सोयी सुविधा या ठिकाणी निर्माण करण्यात येत असून या गावात जवळपास 180 प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजाती आढळून येतात. या प्रजातीचा ऑक्टोबर ते जानेवारी हा त्यांचा जीवनकाळ असल्याने ते या काळात मोठ्या प्रमाणात आढळतात. यावर्षीच्या हंगामात सलग 4 महिने फुलपाखरू दर्शनाची निसर्ग भ्रमंती सुरू ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या राहण्याची सोय गावातच करण्यात आली असून यासाठी लागणाऱ्या सुविधा वनविभागाकडून निवास व्यवस्था करणाऱ्या ग्रामस्थांना करून देण्यात आली आहे. परिसरामध्ये आपल्याकडे 180 जास्त फुलपाखरू दिसून येतात. त्यांचा लाईफ सायकल त्यांची जी आहे, जीवन प्रवास जो आहे तो फार कमी काळाचा असतो. परंतु या काळामध्ये अभ्यासकांना आणि पर्यटकांना तो बघणं त्याचा आनंद आवडतो. त्यामुळे लोक आपल्याकडे खूप येतील अशी अपेक्षा आहे. पर्यटक ज्यावेळी आपल्या गावात येतात त्यावेळेला आपल्याला पर्यटकांना आपण काय सुविधा देऊ, तर त्यांना आपण कशा प्रकारे वागू याच्यावर बरेच समोर आता पुढे पर्यटक येतील का नाही येतील. जर पण आता या गावामध्ये बऱ्याच सुविधा सादर म्हणजे करतो आहोत, रत्नसिंधू आहे, चांदामंदाच्या मार्फत किंवा शासनाच्या अन्य योजनामार्फत आपण गावामध्ये सुविधा निर्माण करतो आहोत, परंतु या सुविधांचा वापर पर्यटकांना चांगल्या प्रकारे व्हावा म्हणून आपण काय प्रयत्न करतो की ग्रामस्थांनी आपलं स्वतः भरवायला पाहिजे. कारण ग्रामस्थांनी जर ते लोकांना जर सुविधा चांगल्या दिल्या नाही तर पब्लिसिटी जी होते ती चांगली होत नाही आणि मग लोक यायचं ताट टाळतात. जे आपलं पब्लिक आपल्याकडे राहायचं ताट टाळतात. जे आपलं पब्लिक आपल्याकडे राहायला आले त्यांना चांगल्या सुविधा दिल्या पाहिजे, आपण त्यांना चांगलं गाईड केलं पाहिजे. ही जर जबाबदारी आपण ग्रामस्थांनी घेतली तर मला वाटते की गाव जगाई नकाशावर जायला काही फार वेळ लागणार नाही. परंतु प्रत्येक वेळेला आपण हे बघितलं पाहिजे की अतिथी देवो भव. हळूहळू आता जिल्ह्यात वेगळ्या माध्यमातून प्रगती या ठिकाणी होताना दिसते. जिल्हाधिकारी साहेब, तुम्हाला मी एक विनंती करेन की 1997 आणि 2024 आपण आहोत. मी सगळ्यात दोष काय, शेवटी प्रशासनाने सुद्धा आणि राजकीय लोकांनी सुद्धा एकत्रित समजा आले तर आपल्या मागून केरळ जिल्हा म्हणजे पूर्ण राज्य पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एवढं पुढे गेलं. आज त्यांची इकॉनॉमी पूर्ण ह्या सगळ्या व्यवसाय आहे. आज आमच्याकडे फक्त लोकांना माहिती आहे तारकर्ली, जास्तीत जास्त मालवण, पण लोकांना इथून बाबा वेंगुर्ला ह्याच तालुक्यात येतं, म्हणजे ह्याच जिल्ह्यात येतं, बाजूला जोडामर्ग आहे. आता पारपोलीपासून आंबोली, गेळे, चौकूळ, अगदी आमची सगळं जो बेल्ट आहे इथं तर ही मेडिसिन आहेतच. म्हणजे जगाच्या पाठीवर हिमालयाच्या नंतर सगळ्यात जास्त मेडिसिन इथं आहेत, आयुर्वेदिक औषधं सगळी. परंतु ज्या पद्धतीने आपण म्हणजे असणी असेल किंवा मग मांगेली असेल, हा सगळाच भाग वेगळ्या पद्धतीने आपल्याकडे निसर्गाने नटलेला आणि सुंदर असा भाग आहे. आणि म्हणून आज जर मालवणमध्ये 15 लाख पर्यटक येत असतील तर बाकीच्या भागात किती येतात हा सुद्धा दादा संशोधनाचा विषय आहे. आणि म्हणून या गोष्टीवर आपण थोडंसं बसलं पाहिजे, कारण याच्यात खरी इकॉनॉमी आहे. जसं आता इथे होमस्टे दाखवले किंवा पारपोडी सारख्या ठिकाणी आज होमस्टे आहेत, लोक या ठिकाणी येत आहेत. हळूहळू जेवढी 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 प्रचिती या ठिकाणची पुढे होईल तेव्हा अनेक लोक या ठिकाणी येतील. आंबोली लोकांनी आहे, पण आंबोलीचा जो धबा आहे त्या संदर्भात रस्त्यावर असल्यामुळे अनेक लोक अडचणी देतात, फॅमिली घेऊन येताना अडचणी देतात, पोलिसांना तिकडे वेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कराव्या लागतात. अनेक गोष्टीतून आपण याच्यात पुढे गेलं पाहिजे. पण आंबोलीच नाही तर असे अनेक धबधबे आपल्या ग्रामीण भागात यामध्ये आपल्या सगळ्या निसर्गामध्ये आहेत. आणि शेवटी हे सगळं करत असताना शेवटी मानसिकता प्रशासन आणि आपली राजकीय सगळ्यांची एकत्रच झाली तर हा जिल्हा पर्यटनाच्या माध्यमातून कुठे गेला असता हे आपल्याला सांगता पण आलं. गोव्यात आपण बघितलं तर एका तास सारख्या जे साहेब 9 हॉटेल झाले, आज जवळजवळ 5 स्टार 42 आहे. आणि गोव्यामध्ये आणि सिंधुदुर्गामध्ये फार मोठा काय फरक असा विषय नाही, भाषेचा सोडला तर
आणि फक्त एक दारू मोफत मिळते एवढं जर सोडलं तर आपल्याकडे मिळते पण ती चोरीची मिळते. तिकडे मोफत म्हणजे काय कोणाच रस्त्यावर पडलेलं कधी दिसत नाही. हा जरी भाग असला तरी पण गोव्या आमच्यातले जवळ 20,000 पेक्षा जास्त तरुणी या ठिकाणी कामाच्या निमित्ताने जातात. आम्ही सगळ्याच राजकीय पक्षाने कोणाला एकाला दोष देणार नाही, सगळ्यांनी त्याच्यातून काहीतरी शिकलं पाहिजे. आणि हे 20,000 लोक इतर कसे थांबवता येतील या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला. कारण शिवाय माझ्याकडे 10-15,000 रुपये महिन्याला तर माझं घर सोडून मला काय बाहेर जायची हौस नाही माझ्या घरातल्या माझं इकडे सगळं सोडून. आज हे सगळं येताना काही ठिकाणी ऍक्सिडेंट होतात, काही कसे कसे प्रसंग येतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून शेवटी आपण सगळ्यांनी एकत्र यायला हवं. जिल्हा परिषद सीईओ साहेब आहेत, आज मराठी शाळा चालवताना त्यांचे काय हाल होत आहेत. आपण सर्वजण काय होतो की राजकीय परिस्थिती म्हणून ते शाळा बंद करत आहेत. कुठे एक मुलगा, कुठे दोन मुलं, कुठे तीन मुलं, त्या मुलाची वाढ होत नाही. आणि शेवटी त्या मुलाला ज्या पद्धतीने शिकवता येईल तेही शिकवता येत नाही. या सगळ्याचा परिपाक काय तर इतर रोजगार नाही. आणि म्हणून जर इतर रोजगारचं चांगल्या पद्धतीने प्रत्येक गावात अशा प्रकारच्या काही योजना जर राबवता आल्या आणि त्या निमित्तानेच आपल्याला पुढे जाता आलं तर निश्चितपणे आपला प्रदेश हा अतिशय जगातला सुंदर प्रदेश आहे. आणि या निमित्ताने मी आजच्या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या उपस्थित राहताना अतिशय आनंद होत आहे. गेल्या वर्षी देखील या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच्या एकंदर सर्वच तयारीमध्ये आम्ही सहभागी होतो. यंदा मात्र कार्यक्रम सुरू झाल्यानंतर 2 मिनिटांनी या ठिकाणी उपस्थित राहू शकलो. या कार्यक्रमासाठी माननीय आमदार दीपक भैके सरकार देखील उपस्थित राहण्याचं निश्चित होतं. परंतु आज महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक लागल्यामुळे त्यांनी या ठिकाणी येण्याचं शक्य झालं नाही. परंतु त्यांनी या कार्यक्रमाने माझी संघटना असेल गावाचा आवाज उठवल्यानंतर गावाची जी काय वेदना असते ती आज जगासमोर आली आणि इथे हा कार्यक्रम घडतोय याला माझ्या पाठीमागून असणारे माझे हे सगळे युवक आहेत. आम्ही 5 पांडव आहोत पण आम्ही कौरवांपेक्षा मोठे आहोत. लक्षात ठेवा आज फुलपाखरांचा महोत्सव होतो पण यापुढे पश्चिम सह्याद्री पारपोली पर्यटन धबधबा मुख्य धबधबा पारपोली आणि फुलपाखर महोत्सव पुढच्या वेळी व्हायला पाहिजे अशी आपण या देवाच्या प्रार्थना करूया. संघटने तेव्हा मी तुमच्याबरोबर आहे, माझी संपूर्ण युवा संघटना माझ्याबरोबर आहे. कारण आजपर्यंत पारपोलीला झाकून ठेवण्यात गेलं आहे हे चुकीचं आहे. पण आज ना उद्या ते उद्या महसूल गाव पारपोली आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आज पारपोलीला पायथ्याशी पायथ्याशी आणतो पण पारपोली सह्याद्रीच्या कड्यापासून आहे हे सर्वांनी पत्रकारांनी लक्षात ठेवा. पत्रकार हे निपक्षाचं पाणी पाहिजे, प्रामाणिक पाहिजे. आम्ही त्यांचा सत्कार करतो. आज माझ्या इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो. आदरणीय राजेंद्र दिली साहेब आलेले आहेत, नंदकिशोर रेड्डी साहेब आहेत, आमचे सदानंद परब साहेब आहेत, गोडके मॅडम पण होत्या, आमचे आता नवीन आले वल्पा नाईक सर आहेत आणि माझी आंबोली वन परिषद असलेली ही माझी